हॅलो अँड वेलकम फ्रेंड्स. आज आपण बोलणार आहोत क्रिकेटमध्ये किंवा आय पी एलमध्ये होणाऱ्या मॅच फिक्सिंगबद्दल. चला तर मग सुरुवात करूयात. मित्रांनो, आय पी एलमध्ये समोर आलेल्या केसेसवरून हे समजते की संपूर्ण मॅच फिक्स करणं पॉसिबल नसते, कारण सर्वच्या सर्व खेळाडू मॅनेज होत नाहीत. मग अशा वेळी समोर येतं फिक्सिंगचं नवं रूप, ते म्हणजे स्पॉट फिक्सिंग. प्लेईंग इलेव्हनमधील 2-3 प्लेयर्सना मॅनेज केलं जातं आणि त्यांना काही टार्गेट्स दिले जातात. आता तुम्ही विचार कराल की या गोष्टीचा बाहेरच्या लोकांना काय फायदा होतो. बरं, बेटिंगमध्ये या लोकांना प्रचंड फायदा होतो, अक्षरशः हजारो लाखो करोडो रुपयांचा फायदा होतो. तसं पाहिलं तर भारतामध्ये बेटिंग इल्लीगल आहे, पण तरीही ऑनलाईन काही ॲप्स आहे ज्याच्याद्वारे भारतातून बेटिंग केली जाते. आता आपण मेन मुद्द्याकडे वळूयात, तो म्हणजे स्पॉट फिक्सिंग. मित्रांनो, बेटिंग जर नॉर्मल असेल, समजा तुम्हाला अंदाजा आहे की एखादा बॉलर पुढच्या ओव्हरमध्ये एक विकेट घेईल आणि तुम्ही त्या अंदाजावर समजा 10 रुपये लावले आणि त्या ठिकाणी तुम्हाला 10 चे 100 रुपये पण मिळतील. पण हे कधी होईल बरं? जेव्हा तुम्ही लावलेला अंदाज खरा ठरेल. जेवढी जास्त गुंतवणूक तुम्ही कराल त्याच्या कितीतरी पटीने तुम्हाला रिटर्न्स मिळतील. पण हा झाला अंदाजाचा खेळ किंवा नशिबाचा भाग. अंदाज चुकला तर तुमचे गुंतवलेले पैसे परत मिळणार नाहीत. पण मित्रांनो, स्पॉट फिक्सिंग करून बेटिंगमध्ये अक्षरशः करोडो रुपये लोक कमवतात, कारण पुढच्या ओव्हरमध्ये एखादा पर्टिक्युलर बॉलर किंवा बॅट्समन काय करणार आहे हे तुम्हाला आधीच माहीत असते. मग समजा तुम्ही 1 कोटी गुंतवले तर त्याच्या रेटनुसार 100 कोटी किंवा त्याहीपेक्षा जास्त तुम्हाला रिटर्न मिळतील. पण मित्रांनो, स्पॉट फिक्सिंग ही क्रिकेटला लागलेली कीड आहे, कारण तुम्ही खेळाचा अपमान करून प्लेयर्सना मॅनेज करून बेटिंगच्या माध्यमातून हजारो करोडो रुपये कमवता. आय पी एलच्या इतिहासात मोठं वादळ आलं होतं हे तुम्हाला माहीतच आहे. 2 मोठ्या संघांच्या मालकांना स्पॉट फिक्सिंगच्या अंतर्गत अटक झाली होती. एका संघातील काही खेळाडूंवर तर आजीवन बंदी घालण्यात आली. त्या दोनही मोठ्या संघांना 2 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की सध्या ज्या आय पी एलच्या मॅचेस आपण पाहतो त्या फिक्स असतात की नसतात. तर लक्षात ठेवा, संपूर्ण मॅच फिक्स करणं कधीही शक्य नसतं. हे जे मोठमोठाले मनी मॅन असतात ते अशा काही प्लेयर्सना पकडतात ज्यांना लवकर पैसा कमवायचा आहे किंवा ज्यांचे इतर काही प्रॉब्लेम्स आहेत. मित्रांनो, हे प्लेयर्स तर काही टक्क्यांमध्ये पैसे कमवतात, पण जो मॅनेज करतो तो हजारो करोडो रुपयामध्ये कमाई करतो. तुम्हीच विचार करा ना, टीम खरेदी करण्यासाठी लोक 10,000 कोटी रुपये देखील खर्च करतात. मग ते मूर्ख आहेत का? तर याचं उत्तर आहे नाही. त्या 10,000 कोटींचे 1,00,000 कोटी कसं बनवायचं हे त्यांना चांगलं माहीत असतं. विचार करा की ज्या प्लेयरला इंडियासाठी खेळेल की नाही याची खात्री नसते, तो प्लेयर रातोरात 2-3 कोटी रुपयांना खरेदी केला जातो. मुख्य प्रॉब्लेम इथूनच चालू होतो. त्या पैशाचं योग्य नियोजन केलं तर प्लेयरसाठी चांगलं असतं, पण या प्लेयरचं वय कमी असतं आणि भरपूर प्लेयर्सच्या केसेसमध्ये त्यांचं साधं ग्रॅज्युएशन देखील झालेलं नसतं. मग अचानक एवढा प्रचंड पैसा मिळाला की अनेक मार्ग सुचतात. मग तीच लाईफस्टाईल कंटिन्यू ठेवण्यासाठी हे प्लेयर्स कॉम्प्रोमाइज होण्यास देखील तयार होतात. स्पॉट फिक्सिंग हा क्रिकेटला झालेला कॅन्सर आहे. शेवटी एवढंच सांगेल की कोणताही क्रिकेटचा सामना बघताना डोळे उघडे ठेवा. तुम्हाला समजून जाईल की मॅच फिक्स होती का नाही, कारण खऱ्या क्रिकेट लव्हरपासून काहीच लपत नाही.